तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राम डेव्हलपर्स रामटेक तर्फे संपूर्ण रामटेक तालुक्यात NATP आणि संपूर्ण डेव्हलप झालेल्या लेआउट वर प्लॉट स्वस्त दरात आणि मासिक किस्त मध्ये उपलब्ध. प्लॉट साठी आजच संपर्क साधा राम डेव्हलपर्स रामटेक, चेतन चोपकर 94-23-600-315, धर्मेश भागलकर गजू बिसने 94-23-60-30-58, सुनील मुळमुळे, प्रवीण गिरडकर, संजय बिसने, राजू कापसे 94-22-82-29-24. कार्यालयीन पत्ता राम डेव्हलपर्स भगत सिंग वॉर्ड रामटेक. आजच प्लॉट बुक करा. सुरदा श्यामला केली मदत, डोळ्यांचे ऑपरेशन साठी 50,000 मदत. श्याम साठी दाता ठरले MIDC पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट. जळगाव येथील MIDC परिसरात आपल्या पत्नी मुलांसोबत राहणारा श्याम लहानपणीपासूनच देवीय आजारामुळे आपल्या डोळ्याची दृष्टी गमावून बसला असताना त्याच्यासाठी MIDC पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट हे एका देवासारखे ठरले. श्याम गेले 10-11 वर्षापासून MIDC पोलीस स्टेशन येथे सफाई काम करीत आहे. त्याला अधिकारी व कर्मचारी काही पैसे देत असतात, त्यातून तो आपले चरितार्थ चालवतो. डोळ्याने अधू असलेला श्याम डोळ्याची दृष्टी येण्यासाठी भरपूर डॉक्टरचे इलाज औषधोपचार करून निराश झालेला असताना त्याला हैदराबाद येथील एका हॉस्पिटलबद्दल माहिती मिळाली. तेथे जाऊन त्याने डॉक्टरांना आपली सर्व हकीकत सांगितली. त्याला ऑपरेशनसाठी येणारा खर्च फार असल्याने आपली परिस्थिती MIDC पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांच्याकडे मदतीसाठी बोलून दाखवली. तेव्हा पोलिसातील माणुसकी जागी होऊन तत्काळ शिरसाट साहेबांनी त्याला 50,000 मदत आपले अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यातून व स्वतः करून दिली. तसेच काही रक्कम सेक्ट्रम कंपनीचे मालक दीपक चौधरी यांनी सुद्धा श्यामला मदत म्हणून सहकार्य केले. यामुळे श्यामसाठी MIDC पोलीस निरीक्षक शिरसाट हे पोलिसातील माणूसदाता ठरले आहेत. महावाईस न्यूज साठी संतोष ठिवरे, जळगाव. 10 वर्षाचा होतो तेव्हापासून मला हा प्रॉब्लेम आलेला आहे. काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम म्हणजे मला दिव्या आल्या होत्या, त्या दिव्यामुळेच माझे डोळे गेले. बरं, मग आता उपचाराचं काय? उपचाराचं मी हैदराबादला गेलो होतो. हैदराबादला 1,10,000 रुपये सांगितले मला. मी इथे सफाई कामावर म्हणून नेमूकला आहे. तेवढ्या म्हणून माझ्याकडनं न झाल्यामुळे मी सरांकडं आलो आणि सरांची मदत घेतली. मी सरांनी मनावर घेतलं, आमचे अधिकारी आणि आमचे पोलिसांचे कर्मचारी आणि सगळे मिळून मला मदत केलं, म्हणून मी मला हैदराबादला जायचे ते. MIDC पोलीस स्टेशन जळगाव इथे काम करणारा आमचा सफाई कामगार श्याम याच्यासाठी याचा डोळ्यांचा खूप लहानपणापासून प्रॉब्लेम होता. त्याला जवळजवळ अंधत्वच होते. जवळजवळ 70-80% त्याला अंधत्व होते आणि त्या 30-25% तो पोलीस स्टेशनला सफाईचं कामकाज करत होता. तर त्यांनीच कुठेतरी दवाउपचार होत नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी त्यांनी शोधाशोध केली. पण त्यानंतर त्याला एक हैदराबादचा नंबर मिळाला आणि हैदराबादला जाऊन त्यांनी भेट घेऊन त्याला कळलं की ते ऑपरेशन होऊ शकतं. त्या डॉक्टरांनी सगळ्यांनी चेक केलं पण अडचण भासत होती पैशांची. किंबहुना त्याच्याकडे त्या ऑपरेशनसाठी जवळजवळ 1,00,000 खर्च होता, त्याच्याकडे जराही पैसे नव्हते. ज्याला ही गोष्ट त्याने मला सांगितली, मी त्याला चौकशी केली की त्याला खरंच ते उपयोगी पडू शकतं आणि त्याचा लहानपणापासूनचा प्रॉब्लेम आहेच. मग त्यावेळेला मला राहावलं गेलं नाही आणि आम्ही सगळ्यांनी एक पोलीस स्टेशनचं आणि सगळ्यांची